नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, छत्रपती शिवाजी महाराज त्यांची मुलगी प्रशासन यावर आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आज आपण त्यामध्ये चर्चा करणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती करून त्याला सुराज्यात रूपांतर केले. या सुराज्याची स्थापना करण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीचे रक्षण व्हावे. स्वराज्याचे शिवाजी महाराजांनी चार मोठे विभाग केलेले होते. पहिला विभाग उत्तर कोकण ते सालेरपर्यंतचा प्रदेश, दुसरा त्यावर मोरोपंत पेशव्यांची नेमणूक, दुसरा विभाग पुणे ते धारवाडपर्यंतचा प्रदेश, त्यावर दत्ताजी पंत वाकिनीस यांची नेमणूक, तिसरा विभाग दक्षिण कोकण व बेदनूरपर्यंतची किनारपट्टी, यावर अण्णाजी दत्तोची नेमणूक, चौथा विभाग मैसूर व तामिळनाडूतील प्रदेश, यावर हरजी महाडक यांची नेमणूक त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. या चार मोठ्या विभागांना सरसुभा असे म्हणत असत व त्यावरील अधिकारी सरसुभेदार होता. सरसुभ्यामध्ये अनेक सुभे होते, त्यावरील प्रमुखाला सुभेदार म्हणत असत. या सुभ्यामध्ये अनेक परगणे असत, त्यावरील प्रमुखाला सर हवालदार म्हणत असत. परगण्यात अनेक महाल असत, महालाला दुसरे नाव तर्फ होते. प्रत्येक महालावर अधिकारी असे, त्याला हवालदार असे म्हणत. महालही अनेक गटामध्ये विभागला जाईल, त्यावर कमावीसदार राज नावाचा अधिकारी नेमला जात असे. आणि सर्वात शेवटी खेडे होते. हे खेडे लहान असल्यास मौजे, मोठे असल्यास कसबा व बाजारपेठ असल्यास त्याला पेठ असे म्हणत म्हटले जात असे. खेड्यावर पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन हे वतनदार काम करत असल्याचे आपल्याला दिसून येतं. आता शिवाजी महाराजांनी जे मुलकी प्रशासन निर्माण केले त्याची काही वैशिष्ट्ये होती. त्यातलं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की अष्टप्रधान मंडळाची निर्मिती. अष्टप्रधान मंडळ हा शिवाजीच्या मुलकी कारभार व्यवस्थेचा महत्त्वाचा पैलू आहे. त्यामध्ये 8 प्रकारचे मंत्री त्यांनी नेमलेले होते. मुख्य प्रधान, अमात्य, सेनापती, सचिव, मंत्री, पंडितराव, सुमंत आणि न्यायाधीश असे ते 8 प्रधान होते. यापैकी सेनापती हा मराठा जातीचा होता, बाकीचे सर्व अन्य जातीचे होते. त्यापैकी पंडितराव व न्यायाधीश हे सोडून बाकी सर्वांना प्रसंग पडल्यास लष्करी मोहिमेवर जावे लागत असे. या सर्व प्रधानांची निवड त्यांच्या अंगी असणाऱ्या कर्तबगार व गुणवत्तेवर आधारित लष्करी आणि मोहिमे योग्यतेनुसार करण्यात आली होती. यापैकी कोणालाही जहागीर दिली जात नसे, सर्वांना भरपूर पगार दिला जात असे. त्यांचे पद वंश परंपरेने त्यांच्या मुलांना दिले जात नसत. याचाच अर्थ असा होतो की प्रधान पद हे कर्तबगारीवर मिळणारे पद होते. नेमून दिलेल्या कामगिरीत चुकारपणा केल्यास ते पद गमावण्याची शक्यता अनेक प्रधानांच्या बाबतीत होती. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मुलकी कारभाराची अनेक खात्यांमध्ये विभागणी केली होती. म्हणजे आपण बघितलं की 8 अष्टप्रधान मंडळ निर्माण केल्यानंतरही त्यांच्या हाताखाली त्यांनी अनेक अधिकारी आणि अनेक लहान विभाग निर्माण केले. त्यांना कारखाना किंवा महाल असे म्हणत. असे 18 कारखाने व 12 महाल शिवाजी महाराजांच्या राज्यात होते. हे 18 कारखाने कोणते होते तर त्यामध्ये तुम्हाला खजिना, जव्हारखाना, अंबारखाना, आबादाखाना, नगारखाना, तालीमखाना, जमादारखाना, जिरातेखाना, मुतपाकखाना, शरबतखाना, शिकारखाना, दारूखाना, शहदखाना, पीलखाना, फरासखाना, उष्टरखाना, तोफखाना आणि दफ्तरखाना. मग याच्यात काय होतं तर याच्यामध्ये जवाहीर होतं, त्यानंतर धान्य कोठार होते, वाद्य होती, धनालय होतं, स्वयंपाक होतं, खेळ होतं, मत्स्यालय होतं, व्यायाम, शस्त्रालय, औषधालय असे विविध विभाग होते ज्याचा जनतेशी आणि प्रशासनाशी निकटचा संबंध असतो. याशिवाय 12 प्रकारचे महाल होते. पोते महाल म्हणजे कोषागार, थट्टे महाल म्हणजे गोशाला, सेरी महाल म्हणजे तृंतीघर, वहिली महाल म्हणजे रसशाला, कोठीशाळा, सौदागर महाल, टंकसाळ, दरुणी महाल, पागा महाल, इमारत महाल, पालखी महाल, छबीना महाल असे सुद्धा असल्याचे दिसून येतात. या प्रत्येक कारखान्यावर आणि महालावर स्वतंत्र अधिकारी, हिशोब ठेवणारे कारकून आणि सेवक होते. हे झालं शिवाजी महाराजांच्या मुलकी प्रशासनाचं दुसरं वैशिष्ट्य, अनेक खात्यात विभागणी. तिसरं वैशिष्ट्य होतं, शिवाजी महाराज हा राज्यकारभाराचा खणा होते. याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यकारभाराच्या यंत्रणेच्या केंद्रस्थानी स्वतः छत्रपती होते. अष्टप्रधान, त्याच्या हाताखाली असलेले 18 कारखाने, 12 महाल, सुभेदार, सरसुभेदार किंवा आरमार, पायदळ, घोडदळ या सर्वांचा प्रमुख छत्रपती हेच होते. छत्रपती पद म्हणजेच राजापद हा सर्वोच्च प्रशासक, सर्वोच्च सेनापती आणि सर्वोच्च न्यायाधीश होता. त्याखाली महाराणी, युवराज हे देखील महत्त्वाची शासकीय पदे होती. राजाला जरी अनेक राण्या असल्या तरी महाराणी एकच असे. केंद्रीय शासनामध्ये छत्रपती हे पद अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या हाती अंतिम अधिकार होते. त्यामुळे छत्रपती म्हणजे राज्यकारभाराच्या यंत्रणेचा कणा समजला जात असे. पुढे नंतर आपल्याला असंही लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे रक्षण करण्यासाठी राजाराम, संभाजी, ताराबाई यांना संघर्ष करावे लागलेले आपल्याला दिसून येतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पदाचा कधीही गैरवापर केला नाही. त्यांनी आपली सत्ता स्वराज्याच्या कार्यासाठी, जनतेच्या रक्षणासाठी वापरलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर शिवाजीच्या मुलकी प्रशासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यांची महसूल व्यवस्था किंवा आर्थिक धोरण. शिवाजींनी आपल्या महसूल व्यवस्थेच्या सुधारणासाठी निजामशाहीत होऊन गेलेला सुप्रसिद्ध वजीर मलिक अंबर यांची महसूल व्यवस्था आदर्श म्हणून ठेवलेली आपल्याला दिसून येते. परंतु त्याचे अंधानुकरण त्यांनी केले नाही, आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी स्वतः त्या व्यवस्थेत बदल केले. यापूर्वी जमीन मोजण्यासाठी दोर किंवा साखळीचा वापर केला होता, परंतु शिवाजीने आपल्या राज्यात विशिष्ट लांबी असणारी काठी हे वापरलेले आहे. नंतर मोरोपंत पेशव्याच्या काळात त्यांनी जमिनीच्या सुपीकतेवरून जमीन महसूल ठरवलेला आपल्याला दिसून येते. सुपीकतेवरून जमिनीची प्रतवारी केल्या गेलेली होती आणि प्रतवारीनुसार त्यांनी जमीन महसूल ठरवलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक गावाचा व परगण्याचा महसूल हा वेगळा होता. हा महसूल दर गावाचे वतनदार, सरकारी अधिकारी आणि जनता यांच्या चर्चेनुसार ठरवले जात असे. जमिनीच्या एकंदर उत्पन्नाच्या 2/5 इतके उत्पन्न महसूल रूपाने शेतकऱ्यांकडून घेतले जात असे. काही ठिकाणी धान्य, शेतमाल यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी रोख रकमेच्या स्वरूपात महसूल गोळा केला जात असे. आणि विशेषतः हा महसूल सरकारकडे कसा पूर्ण जमा होईल हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतलेले आपल्याला दिसून येते. जमीन महसूलाशिवाय शिवाजीच्या राज्यात आयात निर्यात कर, जकात कर, मालाच्या उत्पन्नावरील कर, न्यायालयीन शुल्क, जंगल उत्पन्न, टॅक्साळ, मासेमारी उद्योग, खाणी व चौथ सरदेशमुखी याच्यापासूनही मोठ्या प्रमाणामध्ये कर वसूल केल्या गेल्याचे आपल्याला दिसून येतात. शिवाजीच्या महसूल व्यवस्थेसंबंधी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजला पाहिजे, तो म्हणजे शिवाजीच्या पूर्वी जे अधिकारी राज्य करीत होते त्यांच्याकडून त्यांनी ते अधिकार काढून घेतलेले होते आणि स्वतःची अधिकाधिक कार्यक्षम आणि लोककल्याणकारी महसूल व्यवस्था शिवाजीने निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा शिवाजीने केलेल्या कृषीविषयक सुधारणा. त्या काळातील राज्याचे प्रमुख उत्पन्न म्हणजे शेत जमिनीवरील असलेला कर, म्हणून जमीन महसूल हे आपण शिवाजीच्या काळात कसे होते हे बघितले. बहुसंख्य जनता शेतीवर अवलंबून असल्याने शेतीची सुधारणा हे शिवाजीच्या राज्यकारभारातील महत्त्वाचे सूत्र राहिलेले आपल्याला दिसून येते. जमिनीचा महसूल ठरवताना तिची प्रत व त्यावर येणारे उत्पन्न यानुसार तो ठरवू लागला. अनेक वर्षाच्या धामधुमीमुळे, राजकीय अस्थिरतेमुळे गावे ओस पडलेली होती. शिवाजीने त्या गावामधील जमीन कृषीयोग्य केल्याचे त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी जनतेला प्रेरित केले. पहिल्या वर्षी शेती करणाऱ्याला महसूल माफ असे, नंतर तो हळूहळू वाढवला जाईल आणि एखाद्या वेळेस जर नैसर्गिक संकट आले तर महसुलामध्ये सूटसुद्धा दिल्या जात असल्याचे आपल्याला दिसून येते. शिवाजीच्या आज्ञापत्रामध्ये अशा प्रकारच्या सूचना केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. शिवकाळात पडीक जमीन खूप होती आणि त्या दृष्टीने त्याचा वापर कशा प्रकारे करावा यासाठी त्यांनी सरकारी पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी जनतेला प्रोत्साहन आणि सवलती त्यांना दिलेल्या आपल्याला दिसून येतात. पूर्वीच्या महसूल दरापेक्षा शिवाजीने आपल्या राज्यातील महसूल दरसुद्धा कमी ठेवलेला आपल्याला दिसून येतो. त्या की औरंगजेबाच्या काळामध्ये एकूण उत्पन्नाचा अर्धा हिस्सा म्हणजे 50% महसूल घेतला जात असे, तर शिवाजी एकूण उत्पन्नाच्या 2/5 इतकाच महसूल घेत असत. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात अधिक उत्पन्न पडावे, तो सुखी समाधानी असावा हा शिवाजीचा हेतू होता. पूर्वी शेतावर राबणारा शेतकरी जो आहे तो वर्षातून फार तर 4-6 शेतात गुंतून राहत असे, बाकीच्या वेळी तो रिकामा राहत असे. मग शिवाजीने काय केलं तर अशा हजारो शेतकऱ्यांना पायदळ आरमार येथे रोजगार दिला. त्याच्यामुळे बाकी राहिलेले 4-6 त्याला उत्पन्न मिळत गेले. शेतीबरोबर सैन्यातील नोकरी हा जोड व्यवसाय शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या सर्वांगीण प्रगतीस बराच वेग आला. महसूल व शेती या बाबतीत शिवाजीच्या कारकिर्दीत सुधारणा झाल्या. शेतकरी सुखी झाला. जेव्हिस नावाचा इंग्रज इतिहासकार या संदर्भात लिहितो की त्यावेळेसच्या धामधुमीच्या व विद्यमान परिस्थितीच्या काळात शिवाजीची महसूल व्यवस्था कार्यक्षम राहिली आणि लोकांची स्थिती ही भरभराटीला आलेली आपल्याला दिसून येते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी की शिवाजीने मुलकी आणि लष्करी प्रशासन हे एकमेकांपासून वेगळे केलेले आपल्याला दिसून येतात. शिवाजीच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना लष्करी कामाहून मुलकी काम कमी दर्जाचे वाटत असे. लष्करी मोहिमेत पराक्रम गाजवण्याची आणि प्रसिद्धी मिळवण्याची संधी प्राप्त होईल, त्याच्यामुळे तशी संधी मुलकी प्रशासनात मिळत नसे. तेव्हा शिवाजीने हे दोन्ही प्रशासन वेगळे केले आणि जेवढे महत्त्व मुलकी प्रशासनाला आहे तेवढेच महत्त्व त्यांनी लष्करी प्रशासनाला दिले. उलट त्यांनी जाहीर केले की युद्ध कले इतकीच राज्यकारभार कलासुद्धा महत्त्वाची आहे आणि ज्याप्रमाणे आपण पराक्रमी सेनापतीचा गौरव करतो त्याप्रमाणे उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करू हे त्यांनी सांगितले.
शिवाजी हा किल्ल्यांचा राजा मानला जातो. किल्ल्यामुळे त्यांनी केवळ स्वराज्याचाच बळकटी आणली असे नाही, तर आपल्या कारभारासही बळकटी आणली. प्रत्येक परगण्याचे अथवा सुभ्याचे मुख्य ठिकाण हे एखादा किल्ला अथवा कोट असे. त्या काळी पन्हाळ्यासारखा एखादा किल्ला ताब्यात असणे म्हणजे त्याच्या आजूबाजूचा 100 मैलांचा परिसर हा ताब्यात असणे असे समजले जात असे. किल्ला हातातून गेला की तो परिसरही हातातून जात असे. म्हणून शिवाजीने जवळपास 240 किल्ल्यांची डागडुजी केलेली आपल्याला दिसून येतात, किंवा ते किल्ले त्यांनी सुधारलेले आपल्याला दिसून येतात. या किल्ल्यांच्या बळावरच शिवाजी मोगलांशी लढा देऊ शकलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनामध्ये धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव केलेला आम्हाला दिसत नाही. धार्मिक उदारता हे त्यांच्या मुलकी प्रशासनाचे एक ठळक वैशिष्ट्य मानलेले आपल्याला दिसून येतात. स्वराज्यामध्ये अनेक खाती आणि उपखाती होती. प्रत्येक खात्यावर किती रक्कम खर्च करायची याचा अंदाजपत्रक सुद्धा त्यांनी तयार केलेला होता. त्यामध्ये किल्ले, आरमार, फौजा याच्यावर अधिक कर्ज टाकलेलं गेलेलं आपल्याला दिसत होतं. शिवाजीचं असं म्हणणं होतं की किल्ले म्हणजे स्वराज्याचे जीवन, आणि म्हणून किल्ले बांधणीवर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात खर्च केला गेलेला आपल्याला दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलकी प्रशासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जर असेल तर ते म्हणजे त्यांनी कारभारामध्ये जहागिर्या व इनामे देण्याची पद्धत त्यांनी बंद केली. कारण आपल्या राज्यात सरंजामशाहीचा उदय होऊ द्यायचा नाही असं त्यांनी ठरवले. म्हणून त्यांनी कारभाराचे सर्व हक्क छत्रपती या नात्याने स्वतःकडे घेतलेले होते. देशमुखीसारखे कोणतेही वतन शिवाजीने दिलेले आपल्याला दिसत नाही. त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना रोख वेतन मिळत असे. प्रधानांना जहागीर नसली तरी मोठे वेतन मिळत असे. अधिकाऱ्यांनाही समाधानकारक वेतन मिळत असे. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झालेला आपल्याला दिसतो. विशेष म्हणजे शिवाजीच्या स्वराज्याचा एक महत्त्वाचा दंडक होता म्हणजे प्रधान पेशव्यापासून ते सामान्य हवालदारापर्यंत कोणालाही वंश परंपरेने पद मिळत नसे. उदाहरणार्थ शिवाजीच्या काळात प्रधानमंडळातील सेनापती पदावर अनेक कर्तबगार सेनानी होऊन गेलेले आढळतात. प्रतापराव गुजर, त्यांच्यानंतर हंबीरराव मोहिते, म्हणजे योग्यतेच्या आधारावर त्यांनी हे पद दिल्या गेलेलं आपल्याला लक्षात येते. त्यानंतर अधिकाऱ्यांची गुणवत्तेवर निवड आणि वारंवार बदल्या केली जात असे. तिथे जातपात कधीही पाहिल्या जात नसत. डॉक्टर बाळकृष्ण म्हणतात, महाराजांच्या फौजेतील सैनिकांची निवडही स्वतः शिवाजी करत असत. अशी निवड केल्यामुळे सेवकांमधील गुणांची पारख त्यांना करता येईल आणि त्या गुणांना आवश्यक तो वाव त्यांना संधी त्यांना देता येईल. त्यानंतर छत्रपती व प्रधानांचे वारंवार दौरे निघत असत, त्याच्यामुळे अधिकाऱ्यांवर किंवा प्रशासनावर वचक राहत असत. प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र नियमावली होती आणि त्या नियमाचे जर पालन केले नाही तर त्याला कठोर दंडसुद्धा मिळत असत. त्यांच्या कारभारामध्ये सर्व जाती जमातींचा समान समावेश होता आणि आपल्या कारभारात सर्वांना सामावून घेण्याचे धोरण त्यांनी स्वीकारलेले होते. राजवैभवाचे प्रदर्शन करण्याचा कधीही प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला नाही. राजा जर विलासी राहू लागला तर त्याच्या सैनिकांना आपण काहीही म्हणू शकणार नाहीत हे त्यांनी विचारात घेतले आणि स्वतः त्यांचे जीवन अतिशय साधे असल्याचे आपल्याला दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ निर्माण केलेले होते त्या अष्टप्रधान मंडळाचा जर थोडक्यात अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्यांनी त्या प्रधानांवर राज्यकारभाराची संयुक्त जबाबदारी टाकलेली होती. म्हणजे राज्याच्या महत्त्वाच्या कागदांवर या प्रधानमंडळातल्या सरदारांना सह्या करावं लागत असे. विशेषतः या प्रधानमंडळामधले जे मंत्री होते त्यांना वेळप्रसंगी युद्धामध्ये सुद्धा जावे लागत असे. आणि या प्रधानमंडळाच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांची निवड स्वतः शिवाजी महाराज करत, किंवा या प्रधानाकडे एखाद्या प्रदेशाचा कारभार सोपवण्याची व्यवस्था होती. आपण बघितलं की छत्रपती शिवाजीने आपल्या राज्याचे 4 मोठे विभाग केलेले होते आणि त्यापैकी 3 विभागावर त्यांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील मोरोपंत पेशवा, अण्णाजी दत्तो, दत्ताजी पंत यांची नेमणूक केल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी अकार्यक्षम प्रधान लोकांना आपल्या प्रशासनात स्थान न देता जे योग्य असतील, जे कार्यक्षम असतील त्यांना स्थान दिल्या गेलेलं आपल्याला लक्षात येते. त्यांनी कोणालाही जहागिरी दिलेली आपल्याला दिसत नाही. या मुलकी प्रशासनावरून हे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे जे स्वराज्य होते हे स्वराज्य सुराज्यात निर्माण होऊ शकले आणि या स्वराज्याच्याच आधारावर त्यानंतर मग छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई सतत 25 वर्षापर्यंत मोगलांना लढा देऊ शकले. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी या नियमांचे पालन केले नसते तर यदा कदाचित
मराठ्यांचे स्वराज्य टिकू शकले नसते किंवा मुघलांशी ते संघर्ष करू शकले नसते, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलकी प्रशासनामध्ये अष्टप्रधान मंडळ आणि त्याबरोबरीने त्यांनी निर्माण केलेले महाल, कारखाने या घटकांचा समावेश आपल्याला करावा लागतो. त्या दृष्टिकोनातून यावर आपल्याला लघुत्तरी प्रश्नांची तयारी व्यवस्थित करता येईल ही अपेक्षा.